यूट्यूब, फेसबुक, वेब पोर्टल, मोबाईल ॲप, ट्विटर या प्रत्येक सोशल मीडियावर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज. पुरंदर तालुक्यातील वीरगावच्या पारायण सप्ताह कार्यक्रमासाठी आलेले वारकरी संप्रदायातील दोन मुलं नदीच्या पात्रात पाय घसरून पडले असता त्यातील एक मुलगा नदीपात्रातून बाहेर येण्यास सफल झाला, परंतु दुसरा मुलगा पाण्याची पातळी खोल असल्याने बुडाला. सासवड पोलीस व पुणे मुळशी आपत्कालीन पथक यांनी बोटीच्या सहाय्याने मुलाचा शोध घेतला असून या घटनेत मुलाला मात्र मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. अकस्मात मयत नंबर 96/19 CRP 174 मधील मयत अभिषेक रामप्रसाद हिंदे राहणार परभणी याचा काल आम्ही स्वतः आमचा सासवड पोलीस स्टेशन सर्व स्टाफ तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक त्याचप्रमाणे वीरगावचे ग्रामस्थ यांनी काल दिवसभर वीरगावच्या ओढ्यामध्ये शोध घेतला, परंतु ती काल बॉडी मिळून नाही आली. परत आज सकाळपासून आम्ही त्याकरता शोध मोहीम राबवली, तरी साधारणतः 12-12:30 आसपास सदर मिसिंग बॉडी आम्हाला सापडली असून त्याच्या वारसांना आम्ही ताब्यात दिलेली आहे. पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. तरी या मिसिंग बॉडी मिळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री बलकवडे व त्यांच्या पथकाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. काल 30 तारखेला दुपारी आम्ही या ठिकाणी आलो. पाण्याची पातळी आणि हे पाहता काल दिवसभर आम्ही शोध घेण्यास सुरू केलं. काल आमच्या 11 झालं नाही, त्यानंतर सकाळी पुन्हा 7 शोधकार्याला सुरू केली. त्या 12:12-12:30 दरम्यानमध्ये आम्हाला शोधकार्य करण्यात यश आलं. बॉडी ज्या ठिकाणी गुतला होता तिथूनच 10 फुटावरच बॉडी भवऱ्यामध्ये फिरत होती आणि आम्हाला ती बॉडी रिकवर करायला यश आलं. बोल ना.